श्री स्वामी समर्थ सर्वांना. शिवभक्ताने दररोज या 7 वस्तू शिवलिंगावर दररोज अर्पण कराव्या. 1. पहिल्या नंबरला जल. भगवान शिवाच्या नित्यपूजा जर तुम्ही घरात करत असेल तर घरातील शिवलिंगावर किंवा शिवालयातील शिवलिंगावर 1 लोटा जल नित्य अर्पण करावे. 1 लोटा जल आपले भाग्य सुधारेल. नित्यपूजा म्हणजे शिवलिंगावर 1 लोटा जल अवश्य अर्पण करावे. साधे जल लोटाभर अर्पण करावे किंवा जलात भस्म टाकून ते जल अर्पण करावे किंवा तीळ टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडे अत्तर टाकून ते जल तुम्ही अर्पण करू शकतात किंवा जलामध्ये थोडेसे कापूर टाकून ते जलसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. शिवाचा भक्त जर कापूर टाकून जल अर्पण करतो तर ते जल भगवान शिवाला अतिशय प्रिय असते. आपल्या जीवनामध्ये एक नियम सदैव लक्षात ठेवावे की आपल्याला शिवलिंगावर नित्यपूजामध्ये पहिले कार्य शिवावर जल अर्पण करण्याचे आहेत. 2. दुसऱ्या नंबरला बेलपत्र. भगवान शिवावर बेलपत्र नित्य अर्पण करायचे आहेत. आपले आळस भरलेले जीवन दुःखदायी असते त्यामुळे बेलपत्र आणण्यासाठी आळस कधीही करू नये. शिवलिंगाची शोभा ही बिल्वपत्र आहेत त्यामुळे भक्तांनी बेलपत्र सदैव शिवाला अर्पण करायला पाहिजे. जर आपल्याला नित्य बेलपत्र प्राप्त झाले नाही तर एक बेलपत्र 5 ते 10 दिवस चालून जाते. नित्य धुवून चालते. आपण वाहिलेले बेलपत्र पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पुन्हा ते आपण पुन्हा पुन्हा शिवलिंगावर अर्पण करू शकतो. आपल्याला मिळेल तेवढे बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता पण कमीत कमी 5 तरी बेलपत्र अर्पण करावी. 5 मिळाली नाही तर 2 अर्पण करावे. 2 नसेल तर 1 बेलपत्रही अर्पण करावे पण 1 बेलपत्र नित्य शिवलिंगाच्या पूजेत अवश्य आहेत. जर बेलपत्र उपलब्ध नसेलच तर शमीपत्र शिवावर अर्पण करावे. शमीपत्र अर्पण केल्याने ही समस्त पापांचे निवारण होते आणि शमी महादेवाला अत्यंत प्रिय आहेत. पहिले बेलपत्र आणि दुसऱ्या नंबरला शमीपत्र ते पण श्रेष्ठ मानले जाते. शमीपत्र ही नाही मिळाले तर प्राजक्ताचे फूल किंवा प्राजक्ताचे पान शिवलिंगावर अर्पण करावे. 3. तिसऱ्या नंबरला काळे तीळ. भगवान शिवावर नित्य काळे तीळ अर्पण केल्याने दुर्भाग्यही सौभाग्यामध्ये बदलून जाते. काळ्या तिळाने पीडित व्यक्तीही सुखदायी होते. काळे तीळ लक्ष्मीला प्रदान करणारे असते. काळे तीळ अर्पण केल्याने महादेव अत्यंत शीघ्र प्रसन्न होतात. प्रत्येक देवी देवतांना काळे तीळ प्रिय आहेत त्यामुळे चांगले साप असलेले काळे तीळ घरात आणावे. काळे तीळ बाजारातून आणून डायरेक्ट शिवावर अर्पण करू नये. बाजारातून आणल्यानंतर ते धुवून काढून वाळवून ते स्वच्छ धुवून काढून वाळवून चांगले तीळ काढून शिवलिंगावर अर्पण करावे. म्हणजेच खराब तीळ असतील तर ते बाजूला काढून टाकावे. पिंडीचा भाग असतो तिथे काळे तीळ अर्पण करावे कारण शिवलिंगाचा वरचा भाग कधीही खाली राहिला नाही पाहिजे. वरतून जलाधारीतून जल खाली पडते त्या ठिकाणी शिवलिंगाच्या वरच्या भागाला कधीही खाली ठेवू नये. हे लिंग पुराणात लिहिलेले आहेत. काळे तीळ सर्व दुःखांचे निवारण करणारे आहेत. काळे तीळ महादेवावर अर्पण करावे. 21 करावे किंवा 108 करावे किंवा 11 करावे किंवा 5 करावे किंवा एकही दाणा अर्पण केला तरी चालतो पण शिवावर
काळे तीळ अर्पण केले पाहिजे. 4. चौथा नंबरला भस्म. भगवान महादेवाला भस्मालेपन खूप प्रिय आहेत. भस्म आपल्या माथ्यावर लावलेला असेल तर तो शिवधामाचा अधिकारी असतो. आपल्या घरात जे शिवलिंग आहेत, आपण पूजा केली, काळे तीळ अर्पण केले, त्यानंतर भस्म महादेवाला अर्पण करावा. नित्य भगवान शिवाला भस्म अर्पण करावा. भस्म अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, कारण ते त्यांचे आभूषण आहेत, शृंगार आहेत. भस्म आपल्याला प्राप्त झाले नाही तर सफेद चंदन किंवा रक्तचंदन भगवान शिवावर अर्पण करावे. 5व्या नंबरला दुर्वा. दुर्वा भगवान शिवाला 3 मुखी दुर्वा, 5 मुखी दुर्वा, सफेद दुर्वा असेल तर तीही चालते, हिरवी मिळाली तर तीही चालते. पण दररोजच्या पूजामध्ये 5 ते 21 दुर्वा शिवलिंगावर अर्पण कराव्या, कारण दुर्वा वंशवृद्धी करते. दुर्वा सुख देणारी असते, प्रसन्नताचे प्रतीक आहे. घरातील मानसिकता बिघडत असेल तर महादेवावर दुर्वा अर्पण करायला पाहिजे. दुर्वा खूप श्रेष्ठ आहेत, शिवपूजेमध्ये दररोज अर्पण केली जाऊ शकते. 6व्या नंबरला अक्षदा. भगवान शिवावर अक्षदा दररोज अर्पण करायला पाहिजे, पण त्या तुटलेल्या नसाव्यात. अखंड अक्षदा आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत. दररोज भगवान शिवावर 21 अक्षदाचे दाणे अर्पण करावे किंवा 5 अक्षदाचे दाणे अर्पण करावे, पण भगवान शिवावर अक्षदा अवश्य अर्पण करायला पाहिजे. अक्षदा ही आपल्या कार्याला प्रगतीच्या दिशेने नेते, त्यामुळे बिगर तुटलेले अक्षदा शिवावर अर्पण कराव्या. श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र बोलत अक्षदा अर्पण कराव्या. 7व्या नंबरला नमस्कार. भगवान शिवाचे आपल्याला कुठेही मंदिर दिसले, मंदिराचे ध्वजा दिसली, कळस दिसला, रस्त्याने जात असाल, आपल्याला भगवंताचे मंदिर दिसले, तर तुरंत आपल्या दोन्ही हातांना जोडून आपले शिर झुकवून प्रणाम करावे. गाडीने जात असेल, शिवालय दिसले, तर डोके झोकून प्रणाम करावे. महादेवाला सगळ्यात प्रिय आहे नमस्कारम. आपल्याला शिव मंदिर दिसले तर तुरंत झुकवून नमस्कार करावा. हे महादेव, मी तुम्हाला प्रणाम करत आहे, कारण मी तुमच्या शरणागतीला झुकलो आहेत आणि तुम्ही माझे झालेले आहेत. मी शिवाचा आहेत आणि शिव माझे आहेत. मी काही अर्पण करू किंवा नाही करू, मी स्वतःला समर्पित केले आहे. माझा नमस्काराला, शरणागतीला स्वीकार करा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.